संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दरवर्षी मराठी विभागाचा डंका वाजतो. सर्वाधिक सुवर्णपदके प्राप्त करण्याचा बहुमान मागील 5 वर्षांपासून विद्यापीठातील मराठी विभागाने मिळविला आहे. यंदाही मराठी विभागाचा अभिजित इंगळे 6 सुवर्णपदकांचा मानकरी ठरला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर मराठी विभाग स्थापन झाल्यापासून येथील विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीत चमकत आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दरवर्षी मराठी विभागाचे विद्यार्थी सर्वाधिक सुवर्ण पदकाचे मानकरी ठरत असून मराठी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्ष 2015 दीक्षांत समारंभात शीतल तायवाडे सुवर्ण कन्या ठरली होती, तर 2016 सर्वाधिक सुवर्ण पदके घेऊन मराठी विभागातील प्रज्ञा सरोदे सुवर्ण कन्या ठरली. सुवर्ण पदकाची ही परंपरा वर्ष 2017 आणि 2018 दीक्षांत समारंभात कायम होती. आता यंदाच्या 36व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठातील पदव्युत्तर मराठी विभागाचा अभिजित अशोक इंगळे याने सर्वाधिक 6 सुवर्णपदके पटकाविली आहेत. दीक्षांत समारंभातील मराठी विभागाच्या सातत्यपूर्ण सुवर्णमयी कामगिरीबद्दल मराठी विभागाने चांगलाच आनंद व्यक्त केला आहे. या संदर्भात मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे यांनी दिली प्रतिक्रिया. यावर्षी गुणवत्ता यादीमध्ये अभिजित अशोक इंगळे या विद्यार्थ्यांनी 7 सुवर्णपदक आणि 1 रोख पारितोषिक प्राप्त केलं आणि विदर्भात या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची गुणवत्ता यादीत प्रथम येण्याची परंपरा याही वर्षी अभिजितनी कायम राखली. तुम्ही प्रश्न विचारला की या विभागाचं काय वैशिष्ट्य आहे. या विभागाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे आम्ही 5 जण प्राध्यापक, नियमित प्राध्यापक आहोत आणि 5ही लोकं आम्ही सातत्याने नियमित वर्ग घेतो. आमचे विद्यार्थी नियमित येतात आणि विद्यार्थ्यांना एक आपुलकीच्या नात्यानं आम्ही भावनिक मानसिक पातळीवर त्यांना धीर देतो, आधार देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, ज्ञानदानाचं काम करतो, आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करतो की या विद्यापीठातल्या 22 विभागांमध्ये मराठीचा विद्यार्थी म्हणून तू कुठेच कमी नाही आहे आणि तुझा या जगाला देण्यासाठी जे काय लागणार आहे ते सगळं तुझ्यात आहे. हा विश्वास त्यांच्यामध्ये आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो असं मला वाटतं. गुणवत्ता यादीत माझ्यासमोर तर आतापर्यंत प्रथम आलेले जवळजवळ हा अभिजित 10वा विद्यार्थी आहे आणि इतर सुद्धा गुणवत्ता यादीमध्ये याही वर्षी गुणवत्ता यादीत 3 विद्यार्थी आमच्या विभागाचे आहेत. अभिजित हा पहिला आहे, त्यानंतर दीपाली याऊल ही 5वी मेरिट आलेली आहे आणि पूनम सावरकर ही 8वी मेरिट. मला असं वाटतं ही खूपच मोठी गोष्ट आहे. आम्हाला अतिशय आनंद झाला. अभिजितबद्दल सांगायचं तर अभिजित हा वर्गामध्ये शिकत असताना, म्हणजे प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर शिकत असतानाच त्यांनी सेट आणि नेट ह्या दोन्ही परीक्षा पास केलेल्या. नेटची परीक्षा त्यांनी 2 पास केली आणि सेटची पण परीक्षा त्यांनी पास केली. शिवाय हा विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत, कविता लेखन कार्यशाळेमध्ये किंवा वादविवाद स्पर्धेमध्ये सतत अव्वल असून तिथेसुद्धा तो स्वतःचं स्थान कायम राखतो. सातत्याने 5ही शिक्षकांच्या सान्निध्यात येऊन म्हणजे तास संपल्यावरही वर्गात बसून सतत प्रश्न विचारणं, आम्हाला बोलतं करून आमच्याकडनं काढून घेणं ही एक किमया त्याला साधलेली आहे.